तांदळाचे उकडीचे मोदक तयार करताना बऱ्याचदा बोटांनी पाकळी करण्याचे जमत नाही किंवा शक्य होत नाही. त्याचबरोबर डिझाईनमध्ये मोदक बनवता येत नाही. या सर्वांचं टेन्शन आता अजिबात नाही. तसेच जरासुद्धा तांदळाच्या पिठीचा वापर न करता ही अशी इतकी छान मऊसूद उकड कशी करायची आणि त्यापासून हे असे डिझाईनमध्ये असलेले मोदक कसे तयार करायचे आणि डिझायनर मोदक बनवण्याची अगदी साधी आणि सोपी पद्धत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. गणपती बाप्पांचे आवडते मोदक आणि डिझाईनमध्ये असलेले मोदक आज आपण बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे एक वाटी आपण इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहेत. तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकतात, परंतु इंद्रायणी तांदूळ हा चिकट असल्यामुळे आपला एक वाटी इंद्रायणी तांदूळ हा स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यावरील जे कीटकनाशक फवारा असेल, पावडर असेल, ती पूर्णपणे धुतली जाईल. आता पाणी पूर्णपणे आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला भरपूर पाणी स्वच्छ टाकायचं आहे आणि हे तांदूळ आपल्याला रात्रभर भिजवत टाकायचे आहे. तुम्ही मिनिमम 4 तास आणि मॅक्झिमम रात्रभर भिजवत ठेवले तरीही चालेल. आता हे तांदूळ मी रात्रभर भिजवत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे मस्त असे मऊसूद तांदूळ भिजलेले आहेत, बघू शकता तुम्ही. आता आपल्याला एका वाटीमध्ये चाळणी ठेवायची आहे आणि ह्या चाळणीमध्ये आपला पूर्ण तांदूळ निथळून घ्यायचे आहे, जेणेकरून त्यामधील जेवढंही एक्स्ट्राचं पाणी असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि तांदूळ मस्त असे कोरडे होतील. आता तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचे आहेत. जर तांदूळ जास्त असतील तर 2 बॅचेसमध्ये दळा, कमी असतील तर 1 बॅचेसमध्ये तुम्ही दळू शकतात. आता ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते ना, त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घ्यायचं आहे आणि त्यामधील आपला 1/2 वाटी पाणी या मिक्सरच्या भांड्यात टाकून अशा प्रकारे आपला फाईन प्युरी बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात अगदी फाईन अशी पेस्ट आपल्याला बनवायची आहे. जराही आपल्याला एक्स्ट्राचा दाणा घ्यायचा नाही आहे किंवा जाडसर पेस्ट बनवायची नाही आहे. आता ही प्युरी आपण चाळणीने चाळून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधील एक्स्ट्राचे जे कण असतील, जाडसर तांदूळ असतील, ते पूर्णपणे चाळले जातील आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी फाईन पेस्ट तयार झाली होती, म्हणून एकही दाणा या चाळणीमध्ये आलेला नाही आहे. आता उरलेलं 1/2 पाणी आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे मिक्स करून या प्युरीमध्ये टाकून देणार आहोत. एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आहे. 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी पाणी हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे. आता ह्या प्युरीमध्ये आपल्याला 1 चम्मच साजूक तूप टाकायचं आहे. 2 चुटकीभर चवीपुरता आपल्या मीठ घ्यायचं आहे. आता हे मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून मीठ पूर्णपणे या मिश्रणामध्ये मिसळलं जाईल. आता दुसरीकडे आपल्या एका कढईमध्ये पाणी उकळत ठेवलं होतं आणि यामध्ये आपण स्टँडसुद्धा ठेवला होता. आता या उकळत्या पाण्यामध्ये स्टँड ठेवला असताना या स्टँडवर आपण ही बाऊल ठेवायची आहे आणि अशा प्रकारे हाय फ्लेमवरती आपल्याला तांदळाच्या प्युरीची उकड काढून घ्यायची आहे, डो बनवून घ्यायचा आहे. अगदी काही मिनिटातच हा डो लगेच रेडी होतो. फक्त एवढंच की आपल्या चम्मचच्या साह्याने हा डो सतत ढवळत राहायचा आहे आणि चालत राहायचा आहे, जेणेकरून हा डो खाली चिपकला जाणार नाही आणि पटकन डोच्या फॉर्ममध्ये रेडी होईल. आता तांदळाच्या प्युरीचा डो फॉर्म रेडी झालेला आहे. आता हा डो आपण 7 ते 8 मिनटासाठी लो फ्लेमवरती आपण वाफत ठेवूया. आता दुसरीकडे एका कढईमध्ये आपण 2 चम्मच साजूक तूप टाकायचं आहे. तूप विरघळलं की यामध्ये आपला 1/2 चम्मच खसखस टाकायची आहे. खसखससुद्धा मस्त अशी फुलली की यामध्ये आपला 1 वाटी खोबऱ्याचा मुरादा टाकायचा आहे. तुम्ही इथे ओलं खोबरं किंवा कडक जे सुकलेलं खोबरं असतं ते सुद्धा घेऊ शकतात. आता इथे मी 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा चव घेतलेला आहे. अगदी फाईन चव असतो आणि हा विळीने चव बनवलेला आहे. हा चव आपण इथे 1 वाटी घेतलेला आहे आणि अशा प्रकारे आपल्याला मीडियम फ्लेमवरती हा चव चाळत राहायचा आहे. थोडा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला 1 वाटी खोबऱ्याचा चव घेतला आहे, त्यानुसार आपण इथे 1/2 वाटी गुळाचा किस घेणार आहोत. तुम्ही इथे साखरसुद्धा वापरू शकतात, परंतु मी इथे गुळ घेतलेला आहे. गुळाने खूप छान चव येते. 1/2 वाटी इथे मी गुळाचा किस घेतला आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपण मस्त असं मिक्स करून घेणार आहोत. सारण बनवताना गॅसची फ्लेम आपल्या मिडियमच ठेवायची आहे, खूप हाय फ्लेम आपल्याला करायची नाही आहे, नाहीतर गुळाला पाणी सुटतं आणि सारण हे खूप पातळ होतं. मिडियम फ्लेमवरती
मस्त असं सारण रेडी झालं आहे. यामध्ये आपण अगदी चुटकीभर मीठ टाकायचं आहे आणि खूप छान चव येते. आणि अगदी 2 चिमूटभर इथे विलायची पूड आणि जायफळ पूड टाकायचे आहे. जायफळ आणि विलायची पूडने खूप छान चव येते. तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकतात. आता सारण मस्त असं 5 ते 6 मिनिटानंतर रेडी झालं आहे. आता एका ताटामध्ये आपल्या 1 चम्मचभर तूप टाकायचं आहे आणि तुपावर हा उकळलेला पिवरीचा डो टाकायचा आहे. आणि तुम्ही बघू शकतात अगदी मस्त असा परफेक्ट तांदळाच्या पिवरीचा डो रेडी झालेला आहे. कुठल्याही प्रकारची पिठी न वापरता आपण हा डो मस्त असा रेडी केला आहे. न हाताला चिपकता न पिठीचा वापर करता हा डो आपला मस्त असा स्मूथ सॉफ्ट रेडी झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकतात अगदी इझिली या डोचे रोल्स तयार होत आहे. आणि अशा प्रकारे मी रोल तयार करून घेतले आहे. सारणसुद्धा रेडी झालं आहे. आता अशा प्रकारे आपण एक मोल्ड्स घेणार आहोत. मोल्ड्सला आपण थोडं थोडं तूप लावून घेणार आहोत. मोल्ड्स अगदी इझिली बाजारामध्ये अवेलेबल असतात. आता या मोल्डला आपण पॅक करून घेणार आहोत जेणेकरून मोदक बनवताना हा मोल्ड सरकला जाणार नाही, उलगडला जाणार नाही. आता छोटे छोटे रोल बनवले होते ते रोल आपण अशा प्रकारे हातावर व्यवस्थित चपटे करून घ्यायचे आहे. आणि अशा प्रकारे आपण मोल्ड्समध्ये बोटाच्या साह्याने व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहेत. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे अशाच प्रकारे आपण बोटाच्या साह्याने बोटाला थोडं तूप लावू शकतात जेणेकरून डो बोटाला चिपकणार नाही. आणि पातळशी अशी लेयर आपण आतपर्यंत या मोल्ड्समध्ये बनवून घेणार आहोत. आणि यामध्ये खूप जास्तीचं सारण आपला भरायचं आहे जेणेकरून मोदक हा खूप छान चवीने बनेल. आता सारणसुद्धा आपण व्यवस्थित सेट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण हातावर व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि या मोदकमध्ये आपण सारण टाकणार आहोत. अशा प्रकारे आपण टाकणार आहोत. अगदी साधी आणि सोपी ही मोल्ड्सची पद्धत आहे. हातावर ज्या महिलांना ज्या स्त्रियांना हातावर व्यवस्थित पाकळ्या जमत नसेल त्यांच्यासाठी अगदी सोयीचं आणि मस्त इझिली बनवण्याचं साधन आहे. आणि मोदक खूप छान डिझाईनमध्ये सुद्धा बनतो त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीही गरज नाही की मोदकला पाकळ्या येत नाही मला बनवता येत नाही. अशा प्रकारे मोल्ड्स अगदी इझिली आपल्याला मार्केटमध्ये भेटून जातात. आणि तुम्ही अशा प्रकारे नक्कीच बनवून बघा, सर्वांना आवडतील. चवीला तर खूपच बनाट आहे पण दिसायलासुद्धा खूप ॲट्रॅक्टिव्ह आहेत. आणि अशा प्रकारे आपण वरूनसुद्धा पिठाने व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं आहे. आणि बघा तुम्हाला मी काढून दाखवते आहे, मस्त असा डिझायनर आपला मोदक रेडी झालेला आहे. कोणी म्हणू शकेल की हा मोदक घरी बनवला आहे? बघू शकता तुम्ही मस्त असा परफेक्ट डिझाईनमध्ये आपले सगळे मोदक रेडी झालेले आहे. इथं मी 12 मोदक तयार केले आहे. एका वाटी तांदुळामध्ये आपण 12 मोदक रेडी केले आहेत. आणि अगदी परफेक्ट डिझाईनमध्ये परफेक्ट शेपमध्ये अगदी सारखे आपले मोदक रेडी झालेले आहेत. आता एका ताटामध्ये आपण केळीचं पान गोलाकार कापून घेतले आहे आणि याला आपण तुपाच्या साह्याने कोटिंग करणार आहोत जेणेकरून मोदक खाली चिपकला जाणार नाही. आता यावर आपण मोदकसुद्धा ठेवले आहेत. आता हे मोदक आपण एका इडली पात्रामध्ये पाणी ठेवूया. पाणी उकळलं गेलं की यामध्ये आपण हे वाफेचं ताट आहे ना ते ताट ठेवूया. आता वरून झाकण लावून घेणार आहोत आणि 15 मिनिटानंतर आपले मोदक मस्त असे उकळले जातात. 15 मिनिटानंतर बघा, न चिटकता हाताला चिपकतसुद्धा नाही आहे अशा प्रकारे मस्त मऊसुद्धा आपले उकडीचे मोदक रेडी झाले आहेत. मोदकला अजून ॲट्रॅक्टिव्ह बनण्यासाठी आपण थोडीशी डेकोरेशनसुद्धा करणार आहोत. इथे मी फूड कलर घेतला आहे आणि या फूड कलरने आपण ब्रशच्या साह्याने अशा प्रकारे शेंदूर जसं लावतो ना त्याचप्रमाणे आपण ब्रशच्या साह्याने मोदकला वरती थोडं फूड कलर लावणार आहोत. तुम्ही कोणताही फूड कलर वापरू शकतात, कोणत्याही प्रकारची डिझाईन बनवू शकतात. आता अशा प्रकारे फूड कलर आपला लावला गेला आहे आणि वरून मी जी लहान मुलांची कँडी असते ना ती कँडीने गार्निश केलेलं आहे आणि थोडा चॉप केलेला पिस्तासुद्धा घेतला आहे. आणि मस्त असे आपले मोदक रेडी झाले आहेत. बऱ्याच गृहिणींना प्रश्न पडतो की मला पाकळ्या येत नाही, व्यवस्थित मोदक तयार करता येत नाही, तर हा अगदी तुमच्यासाठीच स्पेशल व्हिडिओ आहे. तुम्हाला व्हिडिओतील रेसिपी कशी वाटली? अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. आणि हा जो मोल्ड्स आहे ना तो अगदी इझिली मार्केटमध्ये कुठेही अवेलेबल असतो. तर तुम्हीही अशाच प्रकारे मोल्डच्या साह्याने उकडीचे मोदक अगदी साधे आणि सोप्या पद्धतीत बनवू शकतात. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा.
आपल्या मराठी चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेवढेही व्हिडिओज मी आता अपलोड करेल ते सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार. आता भेटूया आपण पुढच्या नवीन टेस्टी, हेल्दी आणि अशा सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.